खलवा दोनों के दोनों का हाथ ही कर नाका करना तोंडा करना शासन नमस्कार मी प्रतिभा तुम सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलवर ज्याचं नाव आहे व्लॉगर परी। आज मी हा सगळा जिना वगैरे धुवून घेतलेला आहे पण वाळायचं कधी काम आहे। एक तास झालं धुवून पण अजून वाळलेलं नाही पावसामुळे। पूर्ण हिमे वरांडा आणि हे सगळं धुवून घेतलेलं आहे पण पाऊस इतका चालू आहे आणि आमच्याकडे पूर पण आलेला आहे त्यामुळे मला नाही वाटत हे पावसाने लगेच वाळेल। आपण नाश्त्याची तयारी करूया। तर आज मी इडली बनवणार आहे। इडलीला मी पीठ रात्री बारीक करून ठेवलं होतं त्यामध्ये आता मी टाकूया। आता आज सकाळी भिजत घालायचं संध्याकाळी बारीक वाटण करून ठेवायचं दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं जर उन्हाळ्यात। यामध्ये मीठ घातलेलं आहे जेवढं तुम्हाला प्रमाण करायचं असेल फक्त इतकंच लक्षात ठेवायचं की मी उडदाची डाळ एक वाटी घेतलेली तर तांदूळ मी दोन वाटी घेतलेले। इकडे आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि याला तेल लावून घ्यायचं। पाऊस तर येतो जातो येतो जातो रस्त्यावर पण पाणी आलेले आमच्याकडे। थोडस पण सोडा ऍड करू खायचा सोडा जो असतो ना तो थोडासा घालू। जास्त पातळ पण जास्त सकाळ सकाळी बायाचं सगळं जिना वगैरे धुवत बसल्यामुळे नाश्त्याला पण वेळ झाला। आज काय सुट्टी असते ना त्यामुळे ठेवलेले ते बरोबर मोठ्या गॅसवर बरोबर 15 मिनिट ठेवायचं। जर आपल्याला कसं शिजलं हे समजत नसेल ना तर बरोबर 15 मिनिट ठेवलं की नाही होतं इडली। तर यावर वजन ठेवूया आपण होईत पण आपण चटणी करू। त्याच्यामध्ये मी ओलं खोबरं लसूण आलं कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकलेली आहे तर मीठ टाकूया। आणि आज लाईट जाते आमच्याकडं सोमवार असल्यामुळे लाईट जायची शक्यता आहे त्याच्या अगोदर आपल्याला बारीक करून थोडं कोरडंच असं अगोदर बारीक करून घेते म्हणजे खोबऱ्यांच्या तुकड्यात तर लगेच हे बारीक वाटण होत नाही। त्यामुळे थोडंसं कोरडं फिरून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये पाणी आणि थोडंसं शेंगदाणे भाजलेले टाकले आणि हे सगळं बारीक करून घेतले। आता या चटणीला आपण फोडणी घालून घेऊ। पातळ्यामध्ये काढून घेते जशी तुम्हाला पातळ हवी आहे तशी तुम्ही करू शकता पातळ जसं। तर मी थोडस अजून यामध्ये पाणी ऍड करणार आहे। यामध्ये दही पण घालतात फुटाण्याची डाळ पण घालतात भरपूर प्रकार आहेत पण माझ्या शक्यतो जितकं सोपी पद्धत असेल तीच मी करायला बघते। दही घातलं तरी पण छान लागते पण आता सध्या माझ्याकडे दही नाही आहे। आता आपण ह्याला फोडणी देऊ। हां इथे मी पाणी गरम करत ठेवले ह्यात मी आता एक तुळस घाल्या कारण आपण आता नील वाफ देणार आहे थोडीशी त्याचं नाक गच्च झाले आणि आज पावसाला जरा हवेत बदल झाल्यामुळं त्याला थोडी सर्दी वाटायला लागली। तर मी तर हे उकळी आणायचं आणि खाली घ्यायचं आणि त्याला असं चादर किंवा टॉवेल वगैरे लावून त्याला असं म्हणून नाकाकडून तोंडाकडून श्वास घ्यायला लावायचा। आता कसं तर चांगलं शेकायला येते नाही जर
मी आहे की मी असंच घ्यायचे लॉकडाऊन मध्ये, मी लॉकडाऊन मध्ये घ्यायचे, मी असं गॅस इकडे जेवण करत करत अशी वापरायची, वाफ येऊ द्यायची, अशी वाफ यायला लागली ना की असं चेहरा असं पूर्ण कान वगैरे घसा असं हे शेकून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातलं जे आता तुळस घातलेला हळद घातलेला आता हे मी विक्स थोडस न्यूज पेपरच्या तुकड्याला घातलेलं आणि ते त्यात सोडायचंय, म्हणजे ती वाफ आपल्या चेहऱ्याच्या आत अशी जाते, सर्दी वगैरे असं जर असं हलकं पडतं शिरा जर या अशा पॅक झाल्या असेल ना सर्दीन वगैरे दुखत असेल डोकं वगैरे तर थोडस बरं पडत. तर हे बघा आता उकळी आलेले तर यामध्ये मी विक्स टाक किलो खाली ठेव खाली कशाला असं बंद पाहिजे अरे काय होत नाही तर आता हे उकळी आलेले आहे तर हे आता खाली घेऊया बस मागून घ्यायचं आता आपल्या इडल्या कशा झाल्यात बघ आता मी ते उघडून पण बघितले तर हे बघा मस्त अशा आपल्या इडल्या झालेल्या आता लाईट गेलेले तर बघा दिसते का अजिबात अशा चिकरलेल्या नाही पटकन असे पुसतो चेहरा कामाचा मस्त असे इडल्या तयार झालेले उरलेलं पीठ असेल ना हे पॅक बंद स्टीलच्या डब्यामध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं म्हणजे तुम्ही दुसऱ्या दिवशी जरी केलं असं आता नाश्ता तयार हे पीठ काय दोन दिवस खराब नाही होत पण जास्त दिवस ठेवायचं नाही तर दोनच दिवस दोन ते तीन दिवस माझं इतकं पीठ शिल्लक राहिलेलं आहे तर मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते आपली भांडी जरा शावून घेऊया त्यासोबतच मी आजचा ब्लॉग देखील इथेच संपवते पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद.